आजे आज आपल्याला भागाकार शिकायचा आहे. भागाकार म्हणजे काय? समान वाटणी करणे. समान वाटणी करणे. तर अगोदर आपल्याला नोटांच्या सहाय्याने भागाकार शिकायचा आहे. तर तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने एक अंकी संख्येने भागणे. बघा माझ्याकडे 100 नोटा आहे. 1 2 3 4 5 6 6 नोटा आहे म्हणजे किती रुपये? 600. आणि 10 च्या काय नोटा आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नोटा 10 च्या म्हणजे किती? 90 रुपये. आणि 1 रुपयाची 3 नाणी म्हणजे 3 रुपये. म्हणजे एकूण किती संख्या झाली? 600 म्हणजे 600, 9 दशक म्हणजे 90, आणि 3 एकक म्हणजे 3. 693 693 आपल्याला तुमच्या तिघांमध्ये वाटायचे आहे. म्हणजे 693 ला 3 ने भाग द्यायचा आहे. 693 चे 3 समान भाग करायचे आहे. तर आपण आता वाटणी सुरू करू. सर्वात अगोदर आपल्याला कोणते नोटा वाटावे लागतील? शतक. 600 म्हणजे 600 नोटा आपल्याला तुमच्या तिघांमध्ये समान वाटाव्या लागतील. तर मग आपण सर्वात अगोदर एक एक घेऊ. रुपालीला 1 दिली, खुशीला 1 आणि नंदनीला 1. त्यानंतर अजून आहेत की अजून देऊ शकतो एक एक. किती किती मिळालं तुम्हाला? 2-2 मिळाल्या सगळ्यांना. आणि 600 होते, 600 नोटा होता, वाटला गेला 6 6, आणि प्रत्येकाला 2-2 मिळाला. 2 मिळाल्या म्हणजे भागाकार 2 आला, बरोबर. त्यानंतर आपल्याला वाटावे लागतील 9 दशक, बरोबर. 9 दशकांची वाटणी करू आपण. तर आपल्याकडे 9 नोटा आहे, म्हणजे तुम्हाला पहिले 2-2 देऊन देऊ समान, बरोबर. तरी माझ्याकडे किती उरल्या? 3. अजून एक देऊ शकतो मी. दिल्या 3. किती किती आले तुम्हाला प्रत्येकाला? 3 3 3 3 म्हणजे आपला भागाकार 3 आला. प्रत्येकाला 3 मिळाल्या आणि 9 नोटा ह्या वाटल्या गेल्या. किती राहिले शिल्लक? 0. आता फक्त आपले राहिले 3 कॉइन. 1-1 रुपयाचे 3 कॉइन, त्यांची आपल्याला समान वाटणी करायची आहे. रुपालीला 1, खुशीला 1 आणि नंदनीला 1 दिले. प्रत्येकाला किती किती मिळाला पाहिजे? 1 1 1. 3 1 1 आपल्याला 3 1 3 जणांमध्ये आपण समान वाटणी केली. प्रत्येकाला मिळाला 1. 3 च्या 3 वाटले गेले, बरोबर. किती उरले? 0. माझ्याकडे उरले का नोटा? आता तुम्हाला प्रत्येकाला किती किती मिळाले? 100 च्या किती बघा दाखवा? 2 नोटा, बरोबर. 10 च्या किती आहेत? 3. बघा 3 दशक, बरोबर आला. आणि 1 रुपयाचे किती कॉइन आहेत प्रत्येकाकडे? 1. समान वाटणी तुमच्या मनामध्ये झालेली आहे. प्रत्येकाला किती किती मिळाले? 231. 231.